शेतकरी मित्रांनो राम राम। सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉट मध्ये आलो आणि आज आपण या व्हिडिओ मध्ये वांगे पिकाविषयी थोडक्यात बोलणार आहोत। तर ते म्हणजे सध्याच्या घडीला वांग्याचं मार्केट थोड्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धावपळ चालू झालेली आहे की आता कोणते खत घालावं, कोणत्या फवारण्या करावं, त्याच्यामुळं आपला माल निघाला पाहिजे। तर शेतकऱ्यांनो तुम्हाला मी एक सांगतो की तुमचा फड रेग्युलरमधला असला तर तुम्ही त्याला खतं घालणं फवारण्या करणं साहजिक आहे। आता काही जणांचे मला फोन येऊ लागल्यात की आम्ही मागे भाव नसल्यामुळं वांगं सोडून दिलं तो आणि आता भाव वाढला आहे आम्हाला वांगं चालू करायचेत, तर आम्ही काय कराव, कोणते खतं घालावं, कोणत्या फवारण्या कराव। तर तुम्ही एक एक महिन्यापासून वांग्याचे प्लॉट सोडून दिलाव आणि आत्ता या वांग्याच्या भावाला बघून तुम्ही फळ चालू करा म्हणताव, तर ही कितीपत योग्य आहे? मला तर काही खर्चा करणं योग्य वाटत नाही, कारण तुमच्या वांग्याचा फड आता पूर्णपणे पिवळा पडलेला आहे, वांगी तोडा नसल्यामुळं वांगीसुद्धा पिवळी पडली असतील आणि आता खर्चा करून त्याला खतं घालणं, फवारण्या करणं आणि तिथून फुल सेटिंग होऊन माल लागणं तोपर्यंत हे बाजारभाव राहील का ते पण आपण सांगू शकत नाही। त्याच्यामुळं खर्चा करणं कितीपत योग्य आहे हे ज्या त्या शेतकऱ्याने ठरवावं। ज्यांचे रेग्युलरमधले प्लॉट चालू आहेत त्यांनी खर्चा केलं तर काही हरकत नाही, कारण काही शेतकऱ्यानं कसं केलं की एक महिन्यापासून मागी भाव नव्हता, त्यावेळेस आम्ही आमच्या वांग्याला ह्या प्लॉटला कंटिन्यूमध्ये 4-4 दिवसाला तोडा चालूच ठेवलो आणि फवारण्यासुद्धा 4 दिवसाची फवारणी जरा लांबणीवर घालून आपण 6 दिवसाला किंवा 8 दिवसाला काय होईना फवारणी केलोच, पण फवारणी आपली कंटिन्युअसमध्ये राहिली, त्याच्यामुळं आपल्याला ही भाव सापडला आहे। आणि आता ह्या भावाला बघून ज्या शेतकऱ्याने सोडून दिलते ते शेतकरी सुद्धा म्हणतात की आता आपल्याला वांगं चालू करायचं आहे, तर मला तर ते काही खरं वाटत नाही, कारण ह्या भावाला बघून खर्चा करून पुढे भाव सापडल का नाही हे आपल्याला माहीत नाही, कारण नवीन वांग्याची लागवडसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि काही जणांचे प्लॉट चालू झाल्यात आणि काही जणांचे आता चालू व्हायची बाकी आहेत। तो नवीन माल जर बाजारामध्ये आला आणि आपला माल म्हणलं तर भाव राहतील का न राहतील, कारण तेजीच्या पुढं मंदी येऊन थांबल्याच आणि मंदी झाली की पुढे तेजी आहे, म्हणजे चढ उतार हा कायम राहतच असतो आणि आपला प्लॉट जवळपास मे जूनचे प्लॉट असल्यामुळं आता उतारवयामध्येच पडलेले प्लॉट आहे ते आणि इथून खर्चा करून आपल्याला किती दिवस चालवायचा आहे काय नाही हे ज्या त्या शेतकऱ्याने ठरवावं। तर एवढं सांगायचं होतं मला की ह्या भावाकडं बघून जास्त खर्चा करायच्या नादाला लागू नका, कारण भाव किती दिवस राहणार आहे कुणाला बी माहीत नाही। प्लॉट हा चांगला 1 नंबर पोझिशनमध्ये असला तर तुम्ही खर्चा बिनधास्तपणे करा। धन्यवाद।